मला अनेकांनी विचारलं टोलचं काय झालं, अर्धवट सोडलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून टोल बद्दल एक माणूस बोलायला तयार नाही, एक राजकीय पक्ष बोलायला तयार नाही त्याच्याबद्दल। जे बोलत नाही, जे आंदोलन करत नाही, त्यांना कोणतेही पत्रकार प्रश्न विचारायला गेले नाहीत की तुम्ही का नाही करत आहात, तुम्ही तर विरोधी पक्ष आहात, तुम्ही का नाही करत ही गोष्ट, भारतीय जनता पक्ष घ्या, शिवसेना घ्या किंवा इतर अजून कोणी घ्या, काय करत होते टोलवर। कोल्हापुरात जो जाळपोळ झाली होती टोलची, ती तिथल्या स्थानिक जनतेने केली होती, त्याचा कुठच्या राजकीय पक्षाची काही संबंध नव्हता। पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे झालं होतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं होतं, दुसऱ्या राजकीय पक्षाने नाही। जे गप्प बसले त्यांना नाही प्रश्न विचारले काय मांडवली झाली का म्हणून, आणि ज्यांनी आंदोलन करून तुम्ही सर्वांनी ज्यावेळेला ही तोडफोड ज्यावेळेला झाली आम्हाला प्रश्न विचारताय मांडवली झाली का म्हणून। महाराष्ट्रामधले त्या सरकारला जवळपास 43 टोल नाके बंद करायला लागले, हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे, तुमच्या आंदोलनाचं अर्धवट सोडलं काय।